विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे जसं की सर्वांना माहिती आहे आपण कोणती सिरीज सुरू केली होती जसं की जे काही सध्या एक्झाम चालू आहेत आर पी एफची ची एक्झाम झाली आरोग्य भरतीची झाली किंवा सध्या पोलीस भरतीची एक्झाम चालू आहे त्याच्यामधील जेवढेही महत्वाचे महत्वाचे प्रश्न येत असेल त्याच्यामधली आपण सिरीज सुरू केली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर तुम्ही या ठिकाणी जी के जीएसचे प्रश्न नका घेऊ फक्त चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करा काही हरकत नाही आपण या व्हिडिओमध्ये काय करू मागील जेवढेही पेपर झाले त्याच्यातील जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मी सुरुवातीला सांगतो काल काळजीपूर्वक ऐका या ठिकाणी पन्नास प्रश्न आपण चालू घडामोडीचे कव्हर केलेले आहेत जे ऑलरेडी विचारलेले आहेत या पूर्ण महिन्यामध्ये ठीक आहे कदाचित तुम्हाला याच्यातील प्रश्न डिरेक्टली येणाऱ्या पुढच्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा मन लावून पहा आणि एक एक प्रश्न वाटला तर लिहून सुद्धा घेऊ शकता प्रश्न क्रमांक का पहिला काय विचारला होता राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार या पुरस्काराचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी हा जो काही पुरस्कार आहे राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं त्याचं नवीन नाव ठेवण्यात आलं सोबत सोबत एक पॉइंट लिहून घ्या एकोणतीस ऑगस्टला आपण कोणता दिवस साजरा करतो नॅशनल स्पोर्ट डे म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करतो सोबत सोबत अजून एक पॉइंट लिहून घ्या मग सध्याचे जे काही युनियन स्पोर्ट मिनिस्टर आहेत त्यांचं नाव काय आहे म्हणजेच काय केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे अनुराग ठाकूर या दोन्ही तिन्ही गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिलं राज्य कोणते आहे तर या ठिकाणी हरियाणा विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं असं राज्य होतं ज्यांनी कोरोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित केलेलं होतं महामारी म्हणजेच काय इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल पॅन्डॅमिक असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे तर या ठिकाणी चिनाब नदी जी की जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी विद्यार्थी चिनाब नदीवरती जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज बांधण्यात येत आहे ठीक आहे आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की चिनाब नदीला वेदांमध्ये काय म्हटलं जातं तर अस्किनी असं चिनाब नदीला वेदांमध्ये म्हटलं जातं ठीक आहे आता या ठिकाणी जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर हा काय होता अगोदर राज्य होतं परंतु जम्मू काश्मीरला हा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला तो केव्हा देण्यात आला हे फक्त मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा काय विचारला होता जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशामध्ये आढळला होता पहा या ठिकाणी काय विचारले आहे जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी विचारलेला आहे ॲनिमल विचारलेला आहे तर तो आढळला होता अमेरिका या देशामध्ये आणि त्या ॲनिमलचं नाव प्राण्याचं नाव काय होतं असं विचारलं तर तो होता वाघ ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्यामध्ये पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर दोन हजार वीसमध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आलेले आहे तर भांग नावाचा तो काय एक पदार्थ असतो विद्यार्थी मित्रांनो या घातक पदार्थाच्या यादीतून त्याला वगळण्यात आलेला आहे ही जो गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर तो येतो एकतीस मे ला दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याच्या अगोदर कसा प्रश्न विचारला होता तंबाखू मध्ये जो काही विषाणू घटक असतो त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे निकोटीन पहा मी इथं लिहून दाखवतो तर त्याचं नाव काय आहे निकोटीन असं त्याचं नाव आहे जो की हार्मफुल घटक आहे तंबाखू मधील आणि तंबाखू विरोधी दिवस हा कधी साजरा केला जातो एकतीस मे ला पुढचा प्रश्न काय विचारला होता महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोठे उभारण्यात आलेला होता तर या ठिकाणी आपल्या सातारामध्ये महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क ओपन करण्यात आला होता उभारण्यात आला होता तो केव्हा उभारण्यात आला असं जर विचारलं तर मार्च दोन हजार अठराला ला हा तारीख सुद्धा महत्वाची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच काय डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केलेले आहे तर या ठिकाणी स्वाभाविक आहे कोरोना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता दरवर्षी जागतिक पशु दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर चार ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पशु दिवस म्हणून आपण साजरा करत असतो पाहता काळजीपूर्वक ऐका ज्या काही सध्या स्थिती होत आहेत बऱ्याच हे कशावरती जे काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे शंभर प्रश्नामध्ये दोन ते तीन प्रश्न हे डायरेक्ट दिनदर्शिकावर विचारले जातात त्याच्यामुळे तुम्ही एकदा काय करा एक्झामला जाता जाता जानेवारी ते डिसेंबर याच्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे राष्ट्रीय दिवस आहेत जे काही आरोग्याच्या रिलेटेड दिवस आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकून जा ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता महाराष्ट्र राज्य सरकारने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली आहे तर कोविड मदत या नावाने विद्यार्थी मित्रांनो दूरध्वनी चिकित्सा सेवा सुरू केलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली गेली आहे तर या ठिकाणी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि कधी निर्मिती केली तेलंगणाची दोन जून दोन हजार चौदाला आणि आता या ठिकाणी टोटल अठ्ठावीस स्टेट्स आहेत म्हणजेच राज्य आहेत आणि टोटल आठ युनियन टेरिटोरी आहेत म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आहेत ठीक आहे आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत टोटल टोटल छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यापैकी जो काही नवीनच जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता त्याचं नाव हो काय होतं तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात पाहिजे पालघर असं त्याचं नाव होतं ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता खालीलपैकी कोणत्या तारखेला महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो तर पंचवीस नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न काय विचारला होता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर अहमदाबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आलं आहे वर्ल्ड लार्जेस्ट क्रिकेट स्टेडियम असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल ठीक आहे आता त्या क्रिकेट स्टेडियमचं नाव काय ठेवण्यात आलं असं विचारलं तर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम आहे आणि या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन इनॉग्रेशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असं विचारलं तर माननीय रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं रामनाथ कोविंद हे कोण आहेत आपल्या देशाचे कोण आहेत हे प्रेसिडेंट आहेत राष्ट्रपती आहेत आणि कितवे राष्ट्रपती आहेत चौदावे राष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न काय विचारला होता जे काही नाटक होतं नटसम्राट तर या नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर वी वा शिरवाडकर असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता कोणत्या संस्थेने रुग्णालयामध्ये संक्रमण रोखण्यासाठी संक्रमण रोधी कापड तयार केलेली आहे तर त्या संस्थेचं नाव होतं आय आय टी दिल्ली तुम्हाला जर माहित असेल आपण कोरोना या टॉपिक जवळपास अडीचशे ते तीनशे प्रश्न कव्हर केलेले आहेत आपल्या याच करंट अफेअर्स मराठी या चॅनलवरती एक एक मी परत एकदा सांगतो सिंगल सिंगल प्रश्न हा याच प्रश्नातून सगळे विचारलेले आहेत तुम्ही परत एकदा जाऊन तुम्ही चेक करू शकता आता पहा सोळाव्या नंबरचा सुद्धा प्रश्न या अडीचशे ते तीनशे प्रश्नामध्ये आपण कव्हर केलेला आहे तुम्ही फक्त काळजीपूर्वक मी जेवढेही टॉपिक घेतो त्याला तुम्ही फक्त दररोज फॉलो केलं पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला तुमच्याकडून कसलाही चार्ज घेतला जात नाही ना तुमच्याकडून मी दहा रुपये घेतो ना तुमच्याकडून मी दोनशे रुपये घेतो ना मी तुमच्याकडून तीनशे रुपये घेतो ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला जर फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर तुम्हाला क्वालिटी कंटेंट भेटत असेल तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले होते तर अमेरिका या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ उभारण्यात आलेले होते पुढचा प्रश्न काय विचारला होता जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा दोन हजार वीस खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला होता तर या ठिकाणी हरियाणा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा आयोजित करण्यात आला होता ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता जागतिक साक्षरता दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येतो म्हणजेच काय वर्ल्ड लिटरसी डे म्हणून केव्हा सेलिब्रेट करतात तर या ठिकाणी आठ सप्टेंबरला दरवर्षी जागतिक साक्षरता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर या ठिकाणी पाच सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय शिक्षक दिवस नॅशनल टीचर डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो कोणाच्या जन्मदिनानिमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी सप्टेंबरला दरवर्षी आपण राष्ट्रीय शिक्षक दिवस जर तुम्हाला असं विचारलं या ठिकाणी वर्ल्ड टीचर डे जर विचारलं म्हणजेच जागतिक शिक्षक दिवस जर विचारलं तर तो असतो पाच ऑक्टोबरला ही सो गोष्ट एका बाजूला लिहून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता माझ्या कन्या भाग्यश्री नावाची एक योजना आहे ती कधी सुरुवात झालेली होती तर एक एप्रिल हजार ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री नावाची योजना सुरू करण्यात आली होती आणि ही जी काही योजना आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली होती ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता जागतिक हिंदी दिवस वर्ल्ड हिंदी डे म्हणून कधी साजरा करण्यात आला तर या ठिकाणी दहा जूनला दरवर्षी आपण जागतिक हिंदी दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न काय विचारला तर कोरोना व्हायरस हा टिंबटिंब प्रकारचा व्हायरस आहे तर या ठिकाणी आर एन ए या प्रकारचा व्हायरस आहे कोरोना व्हायरस पुढचा प्रश्न काय विचारला होता अगदी इम्पॉर्टंट प्रश्न आहे रिपीट परत एकदा विचारला जाण्याची शक्यता आहे राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्यांचं नाव आहे सुरेश चंद्र शर्मा असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता चीन बाहेर कोणत्या देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती तर या ठिकाणी फिलिपिन्स या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो चीनच्या बाहेर आउट ऑफ चीन कंट्री या ठिकाणी पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती ड्यू टू कोरोना व्हायरस पुढचा प्रश्न काय विचारला होता सव्वीस नंबरचा जगातील पहिले संपूर्ण सौर ऊर्जेवरती चालणारे विमानतळ कोणते आहे तर त्या विमानतळाचं नाव आहे कोचीन एअरपोर्ट कोचीन विमानतळ जे की केरळ या राज्यामध्ये स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केलं होतं तर साधी गोष्ट डब्ल्यू एच ओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला आणि मुख्यालय कुठे आहे स्वित्झर्लंड या ठिकाणी पुढचा प्रश्न काय विचारला होता जे काय एसआरपीएफ आहे राज्य राखीव पोलीस बल त्याचा फुल फॉर्म होतो स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स त्या बलाची स्थापना केव्हा झाली तर या ठिकाणी सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीसला राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता एल आय सी ही जी काय संस्था आहे ती कशाची संबंधित आहे तर विमा यासोबत ही संबंधित आहे किंवा ही रिलेटेड आहे आणि एल आय सीचा चा फुल फॉर्म काय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्थापना केव्हा झाली एक सप्टेंबर एकोणीशे छप्पन सध्याचे जे काय चेअरमॅन आहेत एल चे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव काय आहे एम आर कुमार असं त्यांचं नाव आहे ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या तर उत्तर प्रदेश राज्याच्या होत्या फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ऑफ इंडिया ठीक आहे आणि त्यांचं नाव काय होतं सुचेता क्रिपलानी किंवा क्रिपलानी पुढचा प्रश्न काय विचारला होता महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण विधानसभेच्या किती जागा आहेत किंवा सीट्स आहेत पहा आता काळजीपूर्वक आहे का कन्फ्युजन होऊ देऊ नका एकूण विधानसभेच्या जागा किती आहेत म्हटलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण विधान परिषदेच्या जागा किती आहेत म्हटलं तर अष्ट्याहत्तर ठीक आहे विधानसभा म्हटलं तर किती दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषद म्हटलं तर किती सेवन्टी एट ठीक आहे पुढचा प्रश्न काय म्हणतो तेहतीस नंबरचा प्रश्न काय विचारला होता मधुबनी चित्रकला नावाचा एक प्रकार आहे तो कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे किंवा संबंधित आहे तर बिहार राज्यामध्ये हा चित्रकलेचा प्रकार प्रसिद्ध आहे चित्रकलेचा प्रकाराचं नाव काय आहे मधुबनी ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता मिहान नावाचा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी नागपूर या शहरामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिहान नावाचा औद्योगिक प्रकल्प स्थित आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता कोणत्या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो तर त्या पुरस्काराचं नाव आहे रॅमन मॅक्सेसे पुरस्कार या पुरस्काराला आपल्या आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न काय विचारला होता कोरोना व्हायरस नंतर कोणत्या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे तर म्युकर मायकोसिस असं त्या विद्यार्थी मित्रांनो बुरशीजन्य आजाराचं नाव आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस हा कधी साजरा केला जातो तर या ठिकाणी एकवीस ऑक्टोबरला दरवर्षी आपण पोलीस हुतात्मा दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबवलेला आहे तर या ठिकाणी भारताने इराण या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबवलेला आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता सध्याचे इस्रायल या देशाचे पंतप्रधान कोण आहेत तर त्यांचं नाव आहे नाफ्ताली बेनेट असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो पन्नास पेक्षा जास्त चर्चित असलेले देश किंवा नेहमी न्यूजमध्ये असलेले देश याबद्दल आपण त्या देशाचे पर्टिक्युलर राष्ट्रपती पंतप्रधान त्या देशाची राजधानी आणि त्या देशाचं नॅशनल करन्सी याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही प्लेलिस्टला भेट द्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपच्या जवळपास सत्तरपेक्षा जास्त मुद्द्यांवरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोठे आहे तर नानवीज या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राज्य राखीव पोलीस बलाचं प्रशिक्षण केंद्र आहे पहा कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका जर तुम्हाला असं विचारलं राज्य राखीव पोलीस बलाचं मुख्यालय कुठे आहे तर ते आहे गोरेगाव मुंबई या ठिकाणी आणि राज्य राखीव पोलीस बलाचं प्रशिक्षण केंद्र कुठे आहे तर ते आहे नानवीज या ठिकाणी पुढचा प्रश्न काय विचारला होता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या लवलीना बोर्गोहेन यांनी कोणत्या प्रकारच्या खेळामध्ये कांस्य पदक जिंकलेले होते तर या ठिकाणी बॉक्सिंग या खेळाच्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी कांस्य पदक जिंकले होते लवलीना बोरगोहेन यांनी पुढचा प्रश्न काय विचारला होता पी व्ही सिंधू आणि मेरी कोम हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर या ठिकाणी पी व्ही सिंधू आहेत बॅडमिंटन या खेळाशी रिलेटेड आणि मेरी कोम आहेत बॉक्सिंग या खेळाशी रिलेटेड पुढचा प्रश्न काय विचारला होता कुंभारली घाट हा कोणत्या दोन शहरांना जोडतो तर कराड आणि चिपळूण या दोन देशांना जोडतो कुंभारली घाट ठीक आहे <laughs> पुढचा प्रश्न काय विचारला बिटकॉईन याला डिजिटल चलनचा शोध कोणी लावला प्रश्न समजला बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावलेला आहे तर या ठिकाणी सातोशी नाका मोठो तुम्हाला आठवते सकाळी जो सहा एम सकाळी सहा वाजता जो काय आपण करंट अफेअर्सचा व्हिडिओ घेतो याच्यामध्ये सगळ्याच या आज मी जेवढेही पन्नास प्रश्न घेत आहेत या पन्नासच्या पन्नास प्रश्नांचा आपण त्या ठिकाणी समावेश केलेला आहे जर तुम्ही या ठिकाणी मागील एक वर्षापासून जर सकाळचे करंट अफेअर्सचे व्हिडिओ जर तुम्ही रेग्युलरली फॉलो करतात कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये तुम्ही सातत्या ते ठेवत असाल तर या ठिकाणी मला वाटत नाही च्या परीक्षामध्ये पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये जी के जी एस आणि करंट अफेअरचे प्रश्न तुमचे चुकले असतील ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा जल्लू कट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे तर या ठिकाणी तमिळनाडू या राज्यातील विद्यार्थी मित्रांनो कट्टू हा एक पारंपरिक खेळ आहे हा सुद्धा प्रश्न आपण करंट अफेअर्समध्ये कव्हर केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता फुटबॉल खेळातील युरो कप दोन हजार वीस कोणी जिंकलेला आहे तर या ठिकाणी इटली या देशाने विद्यार्थी मित्रांनो फुटबॉल खेळातील युरो कप जिंकलेला आहे पुढचा प्रश्न काय विचारला होता राज्य राखीव पोलीस बलाचे मुख्यालय कोठे आहे तर गोरेगाव मुंबई या ठिकाणी आणि राज्य राखीव पोलीस बलाचे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे तर नानवीज या ठिकाणी पुढचा प्रश्न काय विचारला होता खिंड कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर सिक्कीम या ठिकाणी खिंड स्थित आहे आणि अठ्ठावीस राज्यापैकी सिक्कीम असं राज्य आहे ज्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते आणि जर तुम्हाला युनियन टेरिटरीमध्ये विचारलं तर लक्षद्वीप हे जे काय युनियन टेरिटरी आहे त्या ठिकाणी सुद्धा हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक फार्मिंग केली

मी अशा आशा, आशा बाळगतो की तुम्ही हे सर्व प्रश्न पाहिले असतील व्यवस्थितपणे लिहून घेतले असतील आणि तुम्ही पाठ करायची गरज नाही फक्त तुम्हाला याच्यावरती एक दोनदा रिव्हिजन टाकायचा आहे ठीक आहे शेवटी जाताना तर एवढंच बोलेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा जवळच्या दोन चार पाच मित्रमैत्रीपर्यंत जे अभ्यास होत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लक्षात ठेवा सकाळी सहा वाजता आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ असतो जो की तुम्हाला न चुकता दररोज फॉलो करायचा आहे आणि संध्याकाळी साडेसात वाजता आपण अजून एक व्हिडिओ अपलोड करत असतो ज्या ठिकाणी ज्या पण टॉपिक वरती तुम्ही मला खाली कमेंट करताल त्या टॉपिक वरती व्हिडिओ संध्याकाळी साडेसात वाजता येत असतो ठीक आहे शेवटी आता जाताना बोलेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद